बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, V24 तास मध्ये आपलं स्वागत. मी शैला. बघूयात मराठी बुलेटिन मध्ये कुठल्या बातम्या असणार आहेत खास. कस्तुरचंद पार्क परिसरात सौंदर्यीकरणाचे काम खोदकाम सुरू असताना 4 ऐतिहासिक तोफा सापडल्या. सीताबर्डी किल्ला येथील लष्कर प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणावरून या 4ही तोफा आपल्या ताब्यात घेतल्या असून या तोफांवरून नवा वाद सुरू झालाय. या सापडलेल्या तोफ्यांवर कोणत्या विभागाचा हक्क असणार आहे यावरून हा वाद रंगत आहे. त्यामुळे आता 4ही तोफा कोणत्या विभागाकडे जातील हा एक चर्चेचा विषय बनला आहे. डेव्हलपमेंट वर्क चालू आहे, जिसकी मान्यता हेरिटेज कमेटी ने दिया हुआ है और काम NMC के मार्फत में हो रहा है. तो ये रात को जो हमारे मेरे राइट साइड में जो कॉन्ट्रैक्टर है, ये एक्सकेवेट कर रहे थे, ड्रेनेज का ट्रेंचेस बना रहे थे. तो उसमें हमको ये लोहे के कैनन मिले, जिसकी करीब करीब 4 मिले अभी तक और उसके एक्सेसरीज मिले हैं. तो 10 फुट के 2 है और 9.5 फुट के 2 है. तो अभी आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वाले को सूचित कर दिया गया है, कमिश्नर साहब को भी बता दिया और कलेक्टर साहब को भी बता दिया है. अब वो भेजने वाले यहाँ पे अपने आदमी और तपास करने वाले. तो ये जो तोप है ये ऑफ हेरिटेज इम्पोर्टेंस है और ये काफ़ी ब्रिटिश के ज़माने के हैं पूरे. तो ये एक बहुत बढ़िया चीज़ मिली है यहाँ पर. अब इसको यहीं पर अब कैसा देखने का है आगे, अभी क्या है और हम उसको केयरफुली जांच करेंगे. सर, कस्तूरचंद पार्क बहुत बड़ा मैदान है, किस जगह पे केपी ग्राउंड में मिला है? नाउ ये ऑन द ईस्ट साइड मिला है. ईस्ट साइड पे मिला है, अराउंड 4 फुट गहरे पे मिला है. बस 4 फुट गहरे पे ऑन द ईस्ट साइड ऑफ द नियर श्री मोहिनी अपना कॉम्प्लेक्स. सर, अभी केपी ग्राउंड में जो सब काम चल रहा है, किस चीज का काम चल रहा है? ये पूरा यहाँ पे एक अपना वॉकिंग ट्रैक बन रहा है ऑल अराउंड पेरीफेरी में, और उसके बाद में हमारे 10 फुट का प्लांटेशन होने वाला है और बाकी जगह पूरी खाली है. उसी दौरान ही मिला? उसी दौरान मिला है पूरा. और यहाँ पे फ्लैग पोस्ट का काम चालू है, ये डेवलपमेंट वर्क. नागपूर महानगरातील उत्तर नागपूर गुन्ह्यांसाठी आणि गुन्हेगारांवर कारवाईसाठी नेहमीच चर्चेत असतं. आता येणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी आणि दिवाळीचा सण लक्षात घेता 5 पावली पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत रूट मार्च काढला. या रूट मार्चने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पूर्व नागपूरचा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात आला असून 1000 करोड रुपयाची विकास कामे पूर्व नागपुरात सुरू आहे. या विकासाच्या मुद्द्यावरच पूर्व नागपूरची जनता भाजपला मत देतील असं मत पूर्व नागपुरातील विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केलंय. मी मंत्रीपदाची अपेक्षा करत नसून पक्ष जो निर्णय करेल ते मान्य असणार असंही ते म्हणाले. आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमित वांद्रे यांनी. प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आणि अशा तो मोठ्या जोमाने प्रचार सुरू आहे. पूर्व नागपुराची काय नेमकी तयारी आहे, पूर्व नागपूर कसा प्रचार झालेला आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडेजी. काय नेमकं वाटतं आहे की कशा प्रकारे लोकांचा कल तुम्हाला दिसतो आहे, भाजपाकडे किती लोकांचा कल? पूर्व नागपूरच्या दाही प्रभागामध्ये आमच्या पदयात्रा झाल्या, कार्यकर्त्याचे मेळावे झाले आणि या दाही प्रभागामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात पदयात्रेच्या माध्यमातून लगभग आम्ही 3 लाख लोकांच्या वरता आम्ही सगळ्याच्या भेटीगाठी घेतल्या. जनतेमध्ये इतका उत्साह आहे, कार्यकर्त्यामध्ये इतका उत्साह आहे, त्यांना माहीत आहे जनतेला का बा भारतीय जनता पार्टी या शहराचं या पूर्व नागपूरचं विकासाचं चित्र बदलू शकते. आणि म्हणून पूर्व नागपूरमधून ज्या पद्धतीने आम्ही विकास केला, डेव्हलपमेंट केले, प्रोजेक्ट आणले, 100% म्हणणार नाही, लेकिन त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना राहत देण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून जनतेला बी वाटते, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना वाटते का कृष्णा खोपडे हा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्या दृष्टिकोनातून जनतेचा आशीर्वाद हा आमचा आहे. अंतिम टप्प्या आता निवडणुकीचा उरला आहे आणि लगातार ज्या जाहीर सभा होत आहे, अनेक मिटिंगा होत आहे, त्या मिटिंगामध्ये बी लोकांची उपस्थिती आणि जे आम्ही 5 वर्षात केलं तेच आम्ही जनतेसमोर जाऊन सांगत आहोत. कारण काँग्रेसने 40-50 वर्ष या पूर्व नागपूरमध्ये राज्य केलं, परंतु त्यांच्या नेत्याचे जे 18 वर्ष मिनिस्टर होते, 25 वर्ष आमदार होते, परंतु त्यांच्या नावाने एखादा प्रोजेक्ट लिहिला जाईल का
अशा प्रकारचं ते एकही उदाहरण या पूर्व नागपूरमध्ये देऊ शकत नाही. आम्ही जे कामं केले लगभग मी 6,000 कोटीच्या वरत श्री प्रोजेक्ट आणले, बाकीचे तर कामं फार मोठ्या प्रमाणात आहे. गोरगरीब लोकांची बसलेल्या झोपडपट्टीवासियांना जे 40 वर्षापासून बसले होते काँग्रेसनं आजपर्यंत त्यांच्यासोबत विश्वासघातच केला, आम्ही त्या लोकांना रजिस्ट्री करून देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे जनतेवर जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे. जनतेला वाटते का हे प्रश्न कोणी अगर खऱ्या अर्थाने सोडू शकते तर ते भारतीय जनता पक्ष सोडू शकते असा विश्वास आहे. आपला नेमका मुद्दा काय आहे? ज्या प्रकारे भाजप प्रचार करत आहेत, राष्ट्रवादी मुद्द्यांवर प्रचार करत आहेत, तर स्थानिक मुद्दे कुठेतरी हरवून गेलेले असं वाटत आहे. नेमकं चित्र काय वाटतं? नाही, आम्ही तर विकासाच्या मुद्द्यावरच जनतेसमोर जातो, कारण जनता काही आजकाल लोकांचे फोटो पाहून चेहरे पाहून काही मतदान करत नाही. लोकाला हे वाटते का बा या व्यक्तींनी अशा प्रकारची कामं पूर्वमध्ये आणल्या, या आमदारांनी एवढं मोठ्या प्रमाणात कामं केल्या, ते वॉटरवर्स नळाच्या अमृत योजनेच्या माध्यमातून असेल, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असेल, सिम्बॉसिक आहे, क्रीडा संकुल आहे, लकडगंजचे हाऊसिंग आहे, 5 पोलीस स्टेशन आहे, RTO कार्यालय आहे, हे एवढे मोठ्या सिमेंटीकरणाचे जाल जिकडे तिकडे आहे न, 13 खेळाचे मैदान डेव्हलपमेंट होत आहे, एक्युप्रेशर गार्डनचे काम सुरू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. आणि म्हणून जनते पुढे जे आम्ही जात आहोत ते आम्ही कामाच्या भरोशावर जात आहोत. आणि मग काँग्रेस जे जात आहे, काँग्रेसचे नेते एक काम सांगत नाही, त्यांचे उमेदवार बी एक काम सांगत नाही आहे, इकडले तिकडले बहाने करून ते टोलम टालिंगबाजी, ते त्यांच्या हा चुनावच्या प्रचारच्या त्यांच्या ज्या पद्धतीने ते चुनाव प्रचार करत आहे, जनता कधी काँग्रेसले आता स्वीकार करणार नाही, कारण काँग्रेसनी मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष इथं राज्य केलं आणि या पूर्व नागपूरला अंधारामध्ये ढकलून ठेवलं होतं. या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं चेहरा या विकासाच्या माध्यमातून बदलला आहे, म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे. आपण म्हटलं की मालकी हक्क पट्टे आपण दिलेले आहे, पण असं काही भाग आहे जिथे लोकांना मालकी हक्क पट्टे मिळालेले नाही आहे, त्या संदर्भात आपलं काय? पूर्व नागपूरमध्ये लगभग 25,000 वरत झोपडपट्ट्यामध्ये लोक राहत आहे. आम्ही सगळ्यात लगभग झोपडपट्टीचा प्लेन टेबल सर्व्हे केला. NIT आहे, नागपूर महानगरपालिका आहे, नजूल आहे, फॉरेस्टच्या लँड आहे, हे सगळे अलग अलग लँडमध्ये लोक बसलेले आहे. आम्ही डिप्टी सिंगलच्या वासियांना आम्ही रजिस्ट्र्या करून दिल्या, लगभग 600 आसपास त्यांनी रजिस्ट्र्या केल्या, बाकी प्रोसेस सुरू आहे. आम्ही नंदनवन झोपडपट्टीच्या लोकांनाही 600-650 लोकांनी रजिस्ट्र्या केल्या, बाकीचे डॉक्युमेंटच्या हिशोबाने त्यांची का हसनबाग मध्ये बी लगभग 600 आसपास लोकांच्या रजिस्ट्र्या झाल्या, बाकी काम सुरू आहे. नेहरू नगर असेल, आदर्श नगर असेल, प्रजापती नगर असेल, अधिकांश ठिकाणी आम्ही रजिस्ट्र्या त्यांना करून दिल्या. लेकिन काही भाग सुटले आहे, खरं आहे, काही लोकांच्या रजिस्ट्र्या व्हायच्या आहे. आता ही निवडणुकीची प्रक्रिया आता इतकी बिझी होऊन गेली आणि त्याच्यामध्ये सगळे अधिकारी लोक, सगळे कर्मचारी लोक या निवडणुकीमध्ये गुंतले आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित सगळ्या लोकांच्या नियमाप्रमाणे रजिस्ट्र्या करून देण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून होईल. पूर्व नागपुरात रोजगार, शिक्षण आणि स्वास्थ्य सेवाबद्दल काय नेमकं आपण ब्लूप्रिंट तयार केली? मी स्वास्थ्य सेवेच्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेच्या केंद्राच्या वतीने जे काही भागामध्ये दवाखाने जे अलॉटमेंट झाले होते, आमच्या पूर्व नागपूरच्या अनेक ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या सहकार्याने दवाखाने उघडल्या, त्याच्यामुळे गोरगरीब लोकाला फार मोठ्या प्रमाणात त्या माध्यमातून राहतसुद्धा मिळत आहे. आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बी सुद्धा एक मेडिकल कॉलेज आमच्या पूर्व नागपूरमध्ये लवकरात लवकर होणार आहे. अशा प्रकारचे अनेक आरोग्याच्या माध्यमातून तुमचे प्राईम मिनिस्टरद्वारा जे 5 लाखपर्यंत जे सुविधा आहेत ते एक आरोग्य आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक प्रकारच्या आरोग्य योजनेचा लाभ आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आणि धीरे धीरे हे सगळा विषय निश्चित स्वरूपात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. अधिकांश आम्ही सोडवला बी आहे. राहिला रोजगाराचा विषय, हा रोजगाराच्या संदर्भात विषय हा फार जटिल समस्या आहे आणि रोजगार मिळाला पाहिजे. जोपर्यंत प्रोजेक्ट येणार नाही, जोपर्यंत कामं या शहरात होणार नाही, तर रोजगार मिळणार नाही. परंतु
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेबांनी या शहरामध्ये इतके प्रोजेक्ट आणले, त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळाला. मिहानमध्ये सुद्धा अनेक लोकांना रोजगार देण्याचे काम केलं. गडकरी साहेबाची यादी अगर पाहिली असेल तर लगभग 5 वर्षामध्ये 30,000 वर्त युवकांना रोजगार देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. आणि हा खऱ्या अर्थाने हा चिंतेचा बी विषय आहे. आजकालच्या मुलाला नोकरी ही फार आवश्यक आहे, गरजेची आहे. आणि त्या हिशोबानं महाराष्ट्र सरकार या विषयावर गंभीरतेने विचार करत आहे. निश्चित स्वरूपात एक चांगला परिणाम येईल. प्रचाराचा टप्पा ऑलमोस्ट संपलेला आहे, उद्या लास्ट दिवस आहे. काय नेमकं वाटतं, किती लीड तुमची असणार आहे या सगळ्या? आता लीड किती मिळेल हे तर 24 तारखेला ठरेल. परंतु या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा पाहत आहो का काँग्रेसचे जेवढे उमेदवार होते ज्यांनी तिकीट मागितला होता ते सगळे पहलवान आता बाहेर झाले. आता तिकीट द्यायचं आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला त्यांनी तिकीट देऊन दिला त्याच्या क्रेडिट कार्ड काय हे सगळ्या पूर्ण नागपूरच्या जनतेला माहीत आहे. आणि म्हणून आता सगळ्या समाजाने बी समर्थन जाहीर केलं आहे, सगळ्या संघटनेने बी समर्थन जाहीर केलं आहे. लोकांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. आता लीड किती जाईल, कारण लोकसभेमध्ये एवढं उन्हाळा असून सुद्धा 76,000 लीड आम्ही पूर्ण शहरात जास्त लीड दिली. आणि आता थंडीचे दिवस आहे, बरसाचे दिवस आहे, त्याच्यामुळे लीड किती जाईल हा आकडा तुम्हाला 24 तारखेच्या नंतर त्या दिवशी कळेल. माझा शेवटचा प्रश्न, नागपूरकरांचं एक मत आहे की जर कृष्णभाऊ जिंकले तर त्यांना मंत्रिपद मिळेल, तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा आहे? नाही, हा मंत्रिपदाचा विषय आमच्या दिमागात कधीच नाही राहिला. हा माननीय मुख्यमंत्री महोदयाचा हा विशेष अधिकार आहे. त्यांना ते आपल्या हिशोबानं पॉलिटिकली हिशोबानं जे काही ठरवतील तो त्यांचा अधिकार, त्याच्यावर भाष्य करणं माझं हे काम नाही आहे. परंतु योग्य निर्णय ते करतील. आपल्याला अपेक्षा आहे का काही? नाही नाही, आमच्या काय, आम्ही तर सामान्य कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आजपासून काम करत नाही आहोत. आम्ही कमसेकम 30 वर्षापासून पेज प्रमुख, बूथ प्रमुख, तेव्हापासून आम्ही काम करतो. आम्ही कधीच अपेक्षा ठेवली नाही. परंतु जेव्हा जेव्हा गडकरी साहेबाला वाटलं तेव्हा त्यांनी सगळ्या कार्यकर्त्याला मानसन्मान देण्याचं काम गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबाच्या माध्यमातून झाला. आपण ऐकत होतो कृष्ण खोपडे यांना, त्यांचा मते 24 तारखेला काय नेमकं निर्णय होणार आहे ते होणारच आहे, मात्र मोठ्या प्रमाणात जिंकण्याची उम्मीद त्यांना आहे. कॅमेरा पर्सन आकाश वाघसह अमित पांढरे, V24 तास. स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण आणि कुर्ला पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गावठी हातभट्टीवर धाड टाकून सदरच्या हातभट्टी ठिकाण आणि दारू साहित्य नष्ट केले. शुक्रवारी सकाळी गोपनीय माहितीच्या आधारावर ग्राम कालागोटा पार्थी बेडा येथे स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली आणि त्यांना अवैध गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. या कारवाईत 45,000 रुपयाचे दारूचे साहित्य मिळून आल्याने आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. V24 तास करिता विजय काकडे, अमरावती. परतवाडा असतपूर येथील भाग्यश्री कनिष्ठ विद्यालयात शिकणाऱ्या शेकडो मुलींची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र समोर आले. या विद्यालयाच्या प्रसादन गृहामागे एक इसम विद्यार्थिनीचे लपून फोटो काढत असल्याचं सांगितलं जात आहे. यावर सविस्तर माहिती दिली आमच्या प्रतिनिधींनी. या इसमाला पकडून शिक्षक आणि स्थानीय नागरिकांनी बेदम बदलले, परंतु या घटनेबाबत पालक चिंतित असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबरोबरच महाविद्यालयात महिलांची सुरक्षा सुद्धा धोक्यात असल्याने मुलींना महाविद्यालयात पाठवण्यास पालकांमध्ये संभ्रम पसरलाय. विद्यालयाला कंपाऊंड भिंत नसल्याने तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. V24 तास करिता विजय काकडे, परतवाड़ा. तो स्कूल वालों का ऐसा बोलना आया था कि जब ये घटना हुई थी तो अपनी नैतिक जवाबदारी समझते हुए उन्होंने गांव के कुछ लोगों को वहाँ पे बुलाए थे, उनसे बातचीत किए थे और उनके ही बोलने के बाद में उन्होंने जैसे थाने में रिपोर्ट नहीं दिए थे कि जैसे स्कूल की बदनामी हो सकती है. ये कहाँ तक सही है? नहीं, ये बात गलत है. उस समय ना किसी पुलिस सरपंच किसी को ही नहीं बुलाया, बल्कि मैं भी यहाँ पे प्रतिष्ठित महिला हूँ, ना कि समाज सेविका भी हूँ. किसी को ये नहीं पता ही नहीं चला कि कुछ क्या हुआ, बल्कि जिनको पता चला जो मुस्लिम भाइयों को, वो पब्लिक वहाँ पे गई, लेकिन उनने उस व्यक्ति को बाहर के बाहर ही निकाल दिया, पालक को अंदर आने ही दिया. अच्छा अच्छा. अब आप भी महिला है, वहाँ पे बच्चे भी पढ़ती है, आपको ऐसा क्या लगता है कि स्कूल में वैसे क्या क्या होना चाहिए था जो वहाँ पर नहीं है अभी? जैसे आपने बताया कि बाथरूम पे स्लैब नहीं है, जिससे जिस बच्चे को वहाँ पे तकलीफ ना जाए, ऐसा क्या होना चाहिए वहाँ पे? वहाँ पे सबसे पहले तो वहाँ
अपने स्कूल को बाउंड्री होना चाहिए। हाँ जी। ये अति आवश्यक है। हाँ। दूसरी बात, बाथरूम के ऊपर स्लैब स्लैब नहीं है तो कुछ चादरें वगैरह कुछ तो उसपे होना चाहिए, जैसे नहीं है। पूरी सुविधा होना चाहिए क्योंकि स्कूल गाँव के बाहर है। दूसरा जी, वहाँ पर जो हम जो इंचार्ज थे, जैसे इनका नाम शायद रफीक था, इनका ऐसा बोलना था कि वहाँ पर उस लड़के ने कोई फोटोग्राफी वगैरह नहीं किया था, सिर्फ वो खड़ा था तो लड़कियाँ डर गई थी कि यहाँ पर खड़ा क्यों है, और स्कूल प्रीमाइसेस से बहुत दूर खड़ा था, ये क्या था? नहीं, वो रॉन्ग बोल रहे हैं, गलत है उनका। लगातार 3 दिन देखा गया उस आदमी को। हाँ। जिस वक्त वो मोबाइल निकाल रहा था, लड़की बैठी, लड़कियाँ चिल्लाई क्योंकि लड़कियाँ नाम नहीं बता सकती। हाँ जी, हाँ जी, हाँ जी, हाँ जी। तो उस वजह से मैं उन लड़कियों का नाम नहीं ले सकती। हाँ जी। तो वो लड़कियों ने देखा, उसके बाद वो चिल्लाई, उसके बाद टीचर शिक्षक लोग आ गए, उसको अंदर लेके गए। हाँ। जब उसका गुनाह नहीं था तो टीचर लोगों ने उसको मारा क्यों? सवाल पलना ये उठता है। सही है। हाँ, जब उसके उसके कैमरे में कुछ था ही नहीं। हाँ, जब कुछ यही नहीं था तो तुम लोगों ने उसको मारा ही क्यों? बराबर है। और मारे ही तुमने तो तुम्हारा अधिकार नहीं था, तुमको पुलिस के हवाले कर देना था। बिल्कुल, पुलिस निपट लेती ना उस बात। बिल्कुल बिल्कुल। तो उन्होंने ऐसा क्यों नहीं किया? मामले को बुला के उन्होंने भाई के भाई उसको बाहर से निकाल दिया। हेलो। हाँ, कौन? हाँ, V24 से बोल रहे थे। विद्यालयात जो काही प्रकार घडला त्याच्याबद्दल आपल्याला फोन घ्यायचा आहे ना? हा हा मॅडम, सांगा ना। हा, विचारू तुम्हाला लगेच प्रश्न? हा हा, विचारा मॅडम। विजय काकडे ना तुमचं नाव? हा, विजय काकडेच बोलत आहे ना, बोला ना फक्त। हा हा, ठीक आहे ठीक आहे। विजय, आम्हाला सांगा, भाग्यश्री कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षितता धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे, याबद्दलचा काय प्रकार घडलाय सांगा। नेमकं मॅडम अशी घटना आहे की तिथं भाग्यश्री शाळेमध्ये अशी 3 दिवसापूर्वी अशी घटना आहे की एक इस्मा एक मुलगा होता, त्याने पांढरी गावातला पांढरी गावातला मुलगा असताना तो शाळेमध्ये परेड ग्राउंडच्या बाहेरून आतमधून फोटो काढत होता, मुलीच्या बाथरूमला गेले। अच्छा अच्छा। या घटनेमध्ये शिक्षकांची काय प्रतिक्रिया आहे? शिक्षकांची अशी प्रतिक्रिया, त्या इस्माला त्यांना पकडलं, त्या इस्माला मग अंदर बोलवलं, मग त्याला विचारपूस त्याला मारहाण केली, आणि तिथं मग पालक वगैरे सगळं अशी गर्दी वगैरे सगळी झाली, मग त्या पालक वगैरे कोणाला बोलवलं नाही, तर त्यांची अशी हे आहे की तुम्ही रिपोर्ट का नाही दिला अशी सांगण्यात आली आहे पालकांची। बरं, या विद्यालयात एकूण किती विद्यार्थी आहे? एकूण मॅडम तिथं उर्दू पण आहे आणि मराठी शाळा पण आहे, आणि 12वी पण उर्दूची आहे आणि मराठी पण आहे, एकूण 500-600 विद्यार्थी आहे। तर पालक वर्ग ते या घटनेबद्दल घटनेनंतर संभ्रम पसरल्याचं सांगितलं जात आहे, काय संभ्रम आहे पालकांमध्ये? पालकांची अशी हे आहे की बा त्या आरोपीला केलं पाहिजे किंवा पोलीस कंप्लेंट का नाही केली यांना, तर पोलीस पटेलनं पैसे घेतले आहे। बरं, या इस्मावर म्हणजे काहीच कारवाई करण्यात आली नाही असं म्हणणं आहे का तुमचं? हा, शाळेतर्फे काही कारवाई करण्यात नाही आली आहे आणि पत्रकारांना पॅकेट दिले गेले आहे। बरं बरं, धन्यवाद विजय आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल। कवठे महाकाळ येथे तासगाव कवठे महाकाळ विधानसभेच्या उमेदवार सुमनताई आर आर पाटील यांची कॉर्नर सभा संपन्न झाले। उमेदवार सुमनताई पाटील यांच्या कवठे महाकाळ शहरातील पदयात्रेला आणि जनतेच्या संवाद कार्यक्रमाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्या नागरिकांशी बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधून जागोजागी सभाही घेत आहेत। निवडणूक आली की हे भाजपवाले तुमच्यासारख्या भोळ्या बाबड्या मतदारांना पैशाचं आमिष दाखवून मते आपल्याकडे ओढवून घेतात, आणि निवडून आले की हीच नेते मंडळी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आमिषाला बळी पडू नका असे विचार त्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत। तात्काळ बोलवून घेतलं, पोलिसांना सांगितलं त्यांना आज सोडा, आणि गेट पशी गेलो, निवेदन दिलं, फटक्या तुटक्या कागदावर दिलेलं निवेदन होतं। आबांनी सांगितलं तुम्हाला काय, आमच्या समाज मंदिराच्या वरच्या हॉलचं आम्हाला काम आम्हाला आरा करून पाहिजे, त्यावेळेला आबांनी सांगितलं निवडणूक झाल्या झाल्या तुमचं हे काम करेल केलं जाईल, आणि आबांनी असं वचन दिलं, आणि खऱ्या अर्थानं आबा निवडून येतातच निवडून आले, आणि निवडणूक झाल्या झाल्या 15 दिवसात आबांनी समाज मंदिराच्या हॉलच्या कामाचा नाळ फोडला, हा मला स्वाभिमानानं अभिमान वाटतो। V24 करिता सनी लोंढे, सांगली। मराठी बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, आपण पाहत रहा V24 तास। नमस्कार।
बघत रहा V24 तास, आवाज जनसामान्याचा.